एक पेसा भरती महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्या भरतीमध्ये इतर युवकांना जसं रुजू करण्यात आलं तसं महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमधल्या आदिवासी समाजातील युवकांना जाणून बुजून या सरकारनं रुजू करण्यात आलं नाही. त्याच्या निषेधार्थ जे पात्र उमेदवार होते, जे पात्र विद्यार्थी होते, त्यांचं 23 दिवसापासून नाशिक या ठिकाणी पेसाची भरती व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होतं. गेली महिनाभर या आंदोलनाकडे शासनानं कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळं, या आंदोलनाकडे कानाडोळा केल्यामुळं आज नाशकामध्ये लाखोंच्या संख्येनं या महाराष्ट्रातला आदिवासी समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि आमची सर्वांची एकच भावना आहे, एकच भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या या तरुण बेरोजगारांना, युवकांना यासामध्ये सहभागी करून घ्या. ज्यांच्या त्या ठिकाणी निवडी झालेल्या आहे त्या मुलांना त्या ठिकाणी नियुक्त करा अशा प्रकारची मागणी घेऊन या महाराष्ट्रातला आदिवासी समाज या नाशिक शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. लाखो आदिवासी बांधव या पेसाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. हा मोर्चा इथून सुरू झालेला आहे. नाशिक आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणी जातो आहे. म्हणून या मुलांना पाठिंबा देण्यासाठी 13 जिल्ह्यातल्या मुलांच्या पाठीमागे हा महाराष्ट्र खंबीरपणाने उभा आहे. हा संदेश देण्यासाठी या नाशिक शहरामध्ये लाखोंच्या संख्येनं हा आदिवासी समाज या ठिकाणी आज एकवटलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या मुलांची निवड झालेली आहे त्यांना पेसा अंतर्गत भरती केला पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची भावना आहे. शासनानं या मोर्चाची दखल जर घेतली नाही या महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन आदिवासी बांधवांकडून केलं जाईल. नाशिक शहर बंद पाडण्याची ताकद क्षमता या आदिवासी बांधवांमध्ये आहे हे चित्र संपूर्ण या नाशिक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पेसा बचाव कायद्यासाठी आज खरं तर संपूर्ण राज्यातून या ठिकाणी आदिवासी समाज या ठिकाणी उतरलेला आहे. खरं तर पेसा कायदा असताना त्या ठिकाणी आधी बोगस आदिवासी त्या ठिकाणी घुसले आणि आज खरं तर ज्या खऱ्या गरजू आदिवासींना त्या ठिकाणी नोकरीची गरज असताना त्या ठिकाणी गणगण करीत त्या ठिकाणी फिरावं लागतं. म्हणून आज या ठिकाणी खरं तर सर्व माझा आदिवासी समाज या ठिकाणी रस्त्यावरती उतरला आहे आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी ऑफिसवर या ठिकाणी मोर्चा घेऊन जात आहे. या ठिकाणी पेसाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या खरं तर खऱ्या आदिवासींनी भरल्या पाहिजे. या हक्कासाठी खरं तर आजचा हा आमचा आदिवासी समाज एक कुठेनं या ठिकाणी उतरला आहे. एवढंच बोलतो या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. नाशिक येथे पेसा भरतीच्या संदर्भामध्ये जणांना मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये खरं तर अखंड महाराष्ट्रातून फार मोठा असा हा आदिवासी मुलांचा मोर्चा आहे तो फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे. आपण बघतो संबंधित महाराष्ट्रामध्ये एक बोगस आदिवासी म्हणून ही जात या ठिकाणी प्रकट झाली आणि जो ओरिजिनल आदिवासी जो आहे, सच्चा आदिवासी आहे, याच्यावरती त्यांनी अतिक्रमित करून बोगस आदिवासींच्या जागेवर या ठिकाणी नोकरीला या ठिकाणी भरती झालेली आहे आणि त्याच्यामुळे जो ओरिजिनल आदिवासी हे कुठेतरी वंचित राहिलेले आणि म्हणून या बोगस आदिवासींनी या ठिकाणी घुसखोरी करून रुपयाचा भरतीची बंद केली आणि चालू करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित आलोत आणि मोठ्या प्रमाणात हा जो मोर्चा आहे आपण या ठिकाणी बघतो. लाखोच्या संख्येने जवळजवळ आदिवासी बांधव इथे उपस्थित झालेले तरी पण गव्हर्नमेंट झोपेत गेलेला आहे. त्यांना जागा करण्यासाठी आज एवढा जमाव इथे जमलेला आहे आणि जरी आजही दखल त्यांनी घेतली नाही तर आम्ही अजून आमचं तीव्र आंदोलन करून आयुक्त ऑफिस काय पूर्ण मंत्रालयात त्यांची तोडफोड करून ते दखल नाही घेतली तर अजून आम्ही त्याचं तीव्र आंदोलन करून त्यांच्यावर काय आमचं खटले दाखल झाले तरी चालतील. परंतु आम्ही पेसा कायदा आणि जे बोगस आदिवासी आहेत त्यांच्या विरुद्ध लढत राहणार आणि जे घेतलेलं जे मेंदे सरकार आहे त्याच्यावर पूर्ण सुटून पडणार. एवढं मी माझे दोन शब्द आला रे आला मान्सून सेल आला.
आता कोणत्याही खरेदीवर 20-50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, पर्कर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसेच इतरही खरेदीवर 20-50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1 अगस्ती कॉम्प्लेक्स, 2 मजला बाजार तळ अकोले, शाखा नंबर 2 होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75-88-51-33-33.